लढणाऱ्या प्रत्येक त्या ठिकाणी लढाई करणाऱ्याला वाटत असतं आमचा विजय होईल, आणि ते तर असं म्हणू शकत नाही बहुतेक आमचा पराभव होईल. परंतु या ठिकाणी आपल्या भावनिकीवर किंवा आपल्या वाटण्यावर निर्णय नसतो. निर्णय आतापर्यंत झालेले प्रेसिडेंट जे असतील, आतापर्यंतचे निवाडे जे त्या ठिकाणचे असतील, कायदा काय बोलतो, संविधान काय बोलतं, लोकशाहीला काय अभिप्रेत आहे, विधिमंडळाचे अधिकार काय, अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आता ही संविधानाच्या लोकशाहीतली व्यवस्थेचं रक्षण हे होईल अशी अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून आमची आहे, आणि म्हणून शेड्यूल 10 पॅरा 2 मध्ये जे काही त्याच्यामधली पक्षांतर विरोधी कायद्यामधली जी काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजनच्या आधारावरच हा निकाल येईल अशी अपेक्षा आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे